नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 4 जुलै दुपार शिफ्टमध्ये आलेली गणिताची संपूर्ण स्पष्टीकरणे. चॅनलवर आत्तापर्यंत 2 जुलैपासून सर्व पेपरची स्पष्टीकरणे गणित आणि बुद्धिमत्तेची पाहायला भेटणार आहेत. सर्व व्हिडिओ पहा आणि गणिताची संपूर्ण तयारी करा. तर पाहूयात आपण गणित संपूर्ण स्पष्टीकरण लगेच. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरील सर्व व्हिडिओंचं स्पष्टीकरण तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल @GeniusMath आपण जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवर आत्तापर्यंतचे चॅनलवरील 600 व्हिडिओच्या लिंक, त्याचबरोबर तलाठी पेपरमधील सर्व विषय गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि GK चे आपणास जर लिंक हवे असतील तर चॅनल जॉईन करा. जर आपणास टेलिग्राम चॅनल जॉईन करता नाही आलं तर व्हॉट्सअपवर मला 88 56 046 142 या नंबरवर जर मेसेज केलात तर आपणास सर्व विषयाच्या लिंक मिळून जातील. चला तर पाहूया पहिला प्रश्न. हा प्रश्न आलेला आहे 4 जुलै 2019 मधील तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेले हे प्रश्न असून या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 100 मीटर लांबीची ट्रेन एका खांबाला 4 सेकंदामध्ये ओलांडून जाते तर 150 मीटर लांबीचा बोगदा किती सेकंदात ओलांडून जाईल. म्हणजे या ठिकाणी आपली 100 मीटर लांबीची समजा ही आहे ट्रेन, तर ही ट्रेन 100 मीटर लांबीची असून ती एका खांबाला 4 सेकंदामध्ये ओलांडून जाते. आता आपल्याला दुसऱ्या गणितामध्ये असं विचारले की हीच 100 मीटरची ट्रेन आहे आणि एक 150 मीटरचा बोगदा ओलांडून जायचा आहे, 150 मीटरचा बोगदा. तर आता हीच ट्रेन या बोगद्याला किती वेळामध्ये ओलांडून जाईल हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये हा प्रश्न सोडवत असताना या ठिकाणी खांबाला ओलांडत असताना फक्त रेल्वेची लांबी गृहीत धरली जाते, म्हणजे थोडक्यात 100 मीटर अंतर जाण्यासाठी 4 सेकंद. पण जेव्हा आपल्याला बोगदा ओलांडायचा असतो तेव्हा रेल्वेची लांबी आणि बोगदा या दोन्हीची लांबी आपल्याला गृहीत धरावी लागते. म्हणजे हे 100 मीटर आणि हे 150 मीटर टोटल होईल 250 मीटर. आणि आपल्याला या ठिकाणी अगदी त्रैराशिक पद्धतीने हे गणित सोडवता येईल. 100 मीटरला 4 सेकंद तर 250 मीटरला किती, म्हणजेच आपण असं लिहू शकतो 250 × 4/100. या ठिकाणी आपण जर 25 ने भाग घातला तर 25 × 1 = 25 = 0, 4 × 4 = 4 आणि उत्तर येईल याचं 10 सेकंद. म्हणजेच 150 मीटर लांबीचा बोगदा ओलांडून जाण्यास त्या रेल्वेला 10 सेकंद वेळ लागेल. तर हा प्रश्न अगदी तोंडी सुद्धा तुम्ही सोडवू शकता, यासाठी रेल्वेची सूत्र वापरण्याची आवश्यकता नाही. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, ए व बी यांच्या वयाचा गुणाकार 35 आहे, त्यांच्या वयातील फरक 2 आहे, ए हा मोठा आहे असे गृहीत धरल्यास ए चे वय किती. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, ए आणि बी चं जे गुणाकार आहे त्यांच्या एजेसचा किंवा वयाचा गुणाकार जो आहे ए गुणिले बी तो आहे 35. आता आपल्याला 35 गुणाकार असलेल्या 2 संख्या शोधाव्या लागतील ज्यांच्यामध्ये फरक पण सांगितलाय आपल्याला 2 चा, त्याचबरोबर ए हा मोठा आहे. याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी ए जर 7 घेतला आपण तर बी होईल 5 आणि यांचा गुणाकार येईल 35. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला जर त्यांच्या वयातील फरक दिला असेल तर वयातील फरक दिला असेल तर या ठिकाणी आपण डायरेक्ट तोंडी सुद्धा हे उत्तर काढू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी ए चे वय असेल 7 इयर. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, मुंबई चेन्नई ट्रेनच्या पुढून 8व्या डब्यात, म्हणजे समजा ही ट्रेन असेल तर पुढून, म्हणजे या ठिकाणी जर हा पुढील भाग समजला तर हा मागील भाग असेल किंवा मागे, तर पुढून 8 क्रमांकाचा डब्बा या डब्यामध्ये बसलेली आहे अनुधा. तर या ठिकाणी बसलेली आहे कोण, अनुधा. असून पाठीमागून 10व्या क्रमांकाच्या डब्यात बाली बसली आहे. दोघांच्या दरम्यान 2 डबे आहेत तर गाडीला 1 डबे किती. तर पाठीमागून 10वा क्रमांक म्हणजे हा पुढून 8व्या डब्यामध्ये अनुधा आहे तर पाठीमागून 10व्या डब्यामध्ये बाली बसलेली आहे. या दोन्हीच्या दरम्यान, अनुदा आणि बालीच्या दरम्यान 2 डबे आहेत.
तर आपल्याला एकूण डब्बे किती आहेत असं विचारलेलं आहे. तर पुढून जर विचार केला तर आपण पुढचे डब्बे आहेत हे 8, या दोन्हीच्या मधले हे 10, प्लस बालीचा डब्बा पाठीमागून 10 आहे, म्हणजेच हे 10 डब्बे एकूण जर बेरीज केली तर टोटल होतील 20 डब्बे. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो आणि सर्व प्रश्न अगदी एक वैचारिक पातळीवर आहेत आणि तोंडी सुद्धा तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 100 माणसे 100 काम 100 दिवसात करतात, 100 माणसे 100 काम 100 दिवसामध्ये करतात, तर एक माणूस एक काम किती दिवसात पूर्ण करेल, एक माणूस एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. तर यासाठी आपण सूत्र वापरायचं आहे M1 गुणिले T1 गुणिले D1 गुणिले W2 बरोबर M2 गुणिले T2 गुणिले D2 गुणिले W1. तर या ठिकाणी M म्हणजेच माणसे, T म्हणजे वेळ किंवा तास, D म्हणजे दिवस आणि W म्हणजे काम. ज्या ज्या ठिकाणी 1 1 1 लिहिले म्हणजे हे पहिल्या वेळेसचं असणार आहे आणि ज्या ठिकाणी 2 2 2 दिसतंय हे दुसऱ्या वेळेसचं. तर आता आपण या ठिकाणी फक्त संख्या लिहायची आहेत. M1 पहिल्या वेळेसची माणसं किती आहेत 100, पहिल्या वेळेसचे तास, या ठिकाणी तास दिलेला नाही म्हणजेच 1 घेऊयात, पहिल्या वेळेसचे दिवस 100 माणसे 100 काम 100 दिवसामध्ये म्हणजे या ठिकाणी 100 दिवस गुणिले W2 म्हणजे दुसऱ्या वेळेसचं काम घ्यायचं आहे आपणास. तर या ठिकाणी काम आहे एक काम बरोबर M2 म्हणजे दुसऱ्या वेळेसची माणसं एक माणूस, T2 म्हणजे वेळ दिलेला नाही म्हणून 1 घ्या, दिवस आपल्याला शोधायचे म्हणजे D2 आणि पहिल्या वेळेसचं काम W1 म्हणजे 100 काम. तर आता या पूर्ण कॅल्क्युलेशनवरून आपल्याला D2 ची किंमत काढायची म्हणजे दुसऱ्या वेळेसचे दिवस काढायचे. तर या ठिकाणी काय येईल पहा, हे 100 गुणिले 100 बरोबर D2 × 100. आता हे 100 इकडे भागाकारामध्ये येईल म्हणजेच 100 गुणिले 100 छेदामध्ये 100 बरोबर D2 म्हणजे 100 × 100 100 × 100 आणि या ठिकाणी शिल्लक राहील D2 बरोबर 100 डेज. तर या पद्धतीने आपणास या ठिकाणी 100 दिवसच वेळ लागेल एका माणसाला एक काम करायला, पण 100 दिवसच. तर या सूत्राचा जर वापर केला तर तुम्ही कोणतंही गणित अगदी सेकंदामध्ये सोडवू शकता. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. आणि दोन नाणी एकाच वेळीवर फेकली असता फक्त म्हणजे दोन्हीवरही छापा मिळण्याची संभाव्यता किती आहे. तर या ठिकाणी पहा, दोन नाणी म्हणजे आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. या ठिकाणी तर या ठिकाणी जर विचार केला तर दोन नाणी फेकल्यास HH HT TH अँड TT या ठिकाणी आपल्याला स्पेस मिळणार आहेत किंवा याचे उत्तर असणार आहेत, म्हणून N ऑफ S ची संख्या आहे 4. यामध्ये आता दोन्ही छापा म्हणजेच दोन्ही हेड असलेले आपल्याला एकच नाणं मिळतं, म्हणजे N ऑफ A जर आपण इव्हेंट्स गृहित धरला किंवा घटना जर धरली तर ती एकच आहे आणि याची संभाव्यता असेल ती म्हणजे 1/4, म्हणजे 4 उत्तरापैकी तुम्हाला पाहिजे दोन्ही छापा असलेलं एकच उत्तर आहे, म्हणून याची संभाव्यता किंवा याची प्रोबेबिलिटी आहे 1/4. तर मित्रांनो, या पद्धतीने 4 जुलै रोजी आलेले हे सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर 2 जुलैपासून सर्व प्रश्न अगदी सोडवून दिलेले आहेत. आतापर्यंत चॅनलवर 100 प्रश्न तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. चॅनलवरील सर्व व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न आला तरी सेकंदामध्ये सोडवता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.